आमच्या नवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. नवीन अपडेट मिळते. मावळ तालुक्यातून बोलतोय. 2 दिवसापूर्वी पुण्यातील कोणतरी विकृत मानसिकता असलेली बाई शुभा साठे, मुळामध्ये आत्ताचा काळ आपला जो चालू आहे नवरात्र काळ, या नवरात्र काळामध्ये हिंदुस्थानामध्ये दुर्गा मातेची, नारी शक्तीची, आदिशक्तीची, महाकालीची, म्हणजे संपूर्ण नारी शक्ती, स्त्री शक्ती यांची उपासना केली जाते. कारण मुळामध्ये भारत देश हा जरी पुरुष प्रधान देश असला तरी भारताची खरी संस्कृती, कारण शिवछत्रपती जन्म घेतात जिजाऊमा साहेबांच्या पोटी, जास्तीचं संरक्षण करते राणी लक्ष्मीबाई, म्हणजे या नारी शक्तीमध्ये कधी कधी भगवंताला ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस पार्वती मातेने अवतार घेतला आणि दुष्टांचा संहार केला, महिषासुराचा वध केला, एवढी या नारी शक्तीमध्ये अपार ताकद आणि नारी शक्तीला सतत मानाचं स्थान या संस्कृतीने देत आलेलं आहे. नारी शक्ती ही अपार आहे, थोर आहे, अपरंपार आहे. नारी विना जग काहीच नाहीये. या नारी शक्तीचा आज आपण नवरात्र काळामध्ये उदो उदो करतोय. या नवरात्र काळामध्ये आदिशक्तीची उपासना करतोय. परंतु युगेनयुगे या भूमीवरती एक प्रकार घडत आलाय. नारी कितीही नारीचा सन्मान करा, नारीचा आम्ही निश्चित स्वरूपाने सन्मान करतो, पण 100 नारीमधून 1 शूर्पणखा आणि 1 पुतणा ही प्रत्येक युगामध्ये जन्म घेतेच. शूर्पणखेने जसं रामयुगामध्ये जन्म घेतला, त्या पुतण्याने श्रीकृष्णाच्या युगामध्ये जन्म घेतला, आणि अशीच शूर्पणखा आणि अशीच पुतणा पुण्यामध्ये आम्हाला आढळून आली. आणि या शूर्पणखा आणि या पुतणेचं नाव, तिचं नाव आहे शुभा, शुभा साठे. ही शुभा साठे नालायक विकृती असलेली बाई आज इतिहासाचं विकृतीकरण होत असताना, मुळामध्ये सत्तेमध्ये बसलेली लोक, या अगोदरची सत्तेमध्ये बसलेली लोक काय करत होती हाच मोठा गांभीर्याने विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण या देशामध्ये सद्यस्थितीला परिस्थिती अशी झालेली आहे, कुठल्या राजकारण्याचा जर अपमान केला ना तर यांचा बाप दुखावतो, असे कार्यकर्ते उफाळून उठतात आणि जागोजागी दंगली करतात. कोणत्या नेत्याच्या पोस्टरवरती जर काळं फासलं तर यांच्या बुडाला आग लागते आणि जागोजागीवरती दंगली, आंदोलनं अशी पवित्र घेतात. पण गेले कित्येक वर्ष, कित्येक शतक उलटली, कित्येक वर्ष उलटली, ज्या हिंदुस्थानामध्ये गलिच्छ प्रकार होत चाललाय, ज्या हिंदुस्थानाला भगव्या रंगाला, ज्या हिंदुस्थानाची उभारणी उभ स्वराज्य ज्या शिवछत्रपतींनी केलं, या स्वराज्याची उभारणी केल्यानंतर हे स्वराज्य सांभाळण्याचं काम धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं. याच महाराष्ट्रामध्ये, याच पुण्यभूमीमध्ये या शिवछत्रपतींची आणि धर्मवीर संभाजी महाराजांची वारंवार अपमान केल्याशिवाय नेते मंडळी असू, लेखक असू, इतिहासकार असू, हा वारंवार अपमान करतात, पण महाराष्ट्र त्यांच्याकडे कानाडोळा करतं. कारण काही दिवसापूर्वी भाजपचा हरामखोर भाडवा नगरसेवक तो छिंदम, त्या हरामखोर भाडव्याने महाराजांना शिव्या दिल्या, नंतर त्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यावरती देशद्रोही नाही तर राजद्रोहाचा गुन्हा चालवायला पाहिजे होता, पण त्याला परत सन्मानाने ह्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये बोलवलं. म्हणजे यांना सत्ता महत्वाची आहे, यांना राजकारण महत्वाचं आहे. शिवछत्रपतींचा अपमान केला तरी चालेल, जिजाऊमा साहेबांना शिव्या दिल्या तरी चालतील, आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला आमची सत्ता महत्वाची. कोण कुठल्या पक्षाचा प्रमुख तो मागे काही दिवसांपूर्वी, मागे काही वर्षांपूर्वी मीडियासमोर तोही बोलला की संभाजीराजे महाराजांना फितूर होऊन दिलेर खानाला जाऊन मिळाले होते, त्याबद्दलही कुणी साशंकता घेतली नाही, आणि त्यापेक्षा गलिच्छ प्रकार या सुभाष साठेने केलेला आहे. मुळामध्ये हिने जन्म जरी पुण्यामध्ये घेतला असेल ना, हिच्यात पुण्यातले अजिबात संस्कार नाही, हिच्यातले संस्कार असतील ना, ती पुण्यामधील एक घाणेरडा रेड अलर्ट एरिया आहे, त्या रेड अलर्ट एरियामध्ये हिने जन्म घेतलेला आहे. हिची विकृत बुद्धी, हिचा सडका मेंदू आणि हिचे नाचलेले विचार, यामुळे हिने हे लिखाण केलं. आणि लिखाण केलं कुठलं? शिक्षा अभियान पुस्तकामध्ये. आणि शिक्षा अभियान पुस्तकामध्ये लिहिताना ही शुभा साठे काय लिहिते की संभाजी महाराज हे व्यसनी झाले होते आणि कवी कलशांच्या नादाला लागले होते, व्यसनी झाले होते. व्यसनी असलेला ठपका या शुभा साठेने केला. आणि ज्यावेळेस शिवभक्तांनी, अखंड शिवप्रेमींनी आक्रमक पवित्र घेतला, त्यावेळेस ही निलाद्री नालायक बाई, अक्कल शून्य असलेली बाई, बाई म्हणायला सुद्धा लाज वाटते आम्हाला हिला, की अक्कल शून्य असलेली बाई पत्रकारांसमोर आली. पत्रकारांसमोर काय म्हणते की मी ज्यावेळेस हे मी पुस्तक लिहिलं त्यावेळेस मला संभाजी महाराजांबद्दल अभ्यास नव्हता, आणि अभ्यास नसल्यामुळे माझ्या हाताने चुकीने विधान केलं. चुकीने विधान केलं म्हणजे उद्या तू शेजारच्या कुणाला तरी जाऊन बाप म्हणणार, आणि ज्यावेळेस तुझी आई तुला डाफरणार की कसं काय त्याला बाप म्हणाल, तुझा बाप तर घरात आहे, आणि त्यावेळेस तू तुझ्या आईला म्हणणार का मला माहितीच नव्हतं माझा बाप कोण आहे, मला वाटलं तोच माझा बाप आहे म्हणून मी त्याला बाप म्हटले, हा तू पवित्रा घेणार का? नाही ना. मग संभाजी महाराजांवरती असं गलिच्छ लिखाण करण्याचा अधिकार तुला कुणी दिला? मुळामध्ये मी तुला आव्हान करतो,
तुझ्या माफीने आम्ही शांत बसणार नाही आहोत. माझा द्वेष पुस्तकाला नाहीये, कारण समर्थ रामदास स्वामींना मी मानतो पुजतो. समर्थ रामदास स्वामी, समर्थ तुकाराम, संत तुकाराम हे माझ्या लेखी पवित्र आहेत. या दोघांनाही मी मानतो, या दोघांच्या चरणावरती लीन होतो. हे दोन्ही माझ्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शक तत्वात सारखे आहेत. परंतु माझा कुठल्याही जातीव्यवस्थेला विरोध नाहीये, कुठला ब्राह्मण द्वेष नाहीये. मी हिंदू धर्माचा म्हणून जगतो, पण माझा द्वेष तुझ्या विकृत मानसिकतेला. तू बाई आहेस, पण तू बाईचं स्वरूप बाजूला ठेवून शूरपणाखा पुतणेसारखं नालायक कृत्य केलेलं आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रातील, संपूर्ण हिंदुस्थानातील शिवभक्तांना एक आव्हान करतो की ती माफी मागून काही होणार नाहीये. हिला घराच्या बाहेर जाणं हिचं बंद करा, हिचं पुण्यामध्ये फिरणं बंद करा, हिला घराच्या बाहेर फिरून सुद्धा देऊ नका. आणि हे सरकार, मग कुठलंही सरकार असू, आणि आत्ताही सरकार ज्या सत्तेमध्ये बसलंय, हिंदुत्वाचा नारा देते, ह्यांनाही मी आव्हान करतो. जर तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व म्हणता शिवछत्रपती विचारांवरती, जर निवडून येताना जर तुम्हाला शिवछत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराजांची अस्मिता महत्वाची नसेल ना, तर तुम्हाला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही, आणि तुम्हाला शिवछत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही. जर तुम्ही लवकरात लवकर सुभाष साठे या घाणेरड्या विकृत मानसिकतेच्या बाईवरती जर राजद्रोह देशद्रोहाचा खटला चालवला नाही, तर समस्त हिंदुस्थानातील शिवभक्तांचा सामना करायला आपण तयार राहा. आणि सुभाष साठे मी तुला वैयक्तिक आव्हान करतो, पुणेच काय तुला घराच्या बाहेर सुद्धा आमचा एकही शिवभक्त फिरू देणार नाही. तुझं माफी मागून काही होणार नाही. तू रस्त्यावरती, तू रस्त्यावरती उतरून तुला एक आव्हान करतोय. तू पुण्यामध्ये लिखाण केलंस ना, मग पुण्यामधील गरवारे पूल जिथं डेक्कन मध्ये आमचा धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा आहे, तुला आव्हान करतो. या पुतळ्यासमोर, या स्मारकासमोर तू यावं आणि नाक घासून रस्त्यावरती धर्मवीर संभाजी महाराजांसह अखंड हिंदुस्थानाची माफी मागावी. अन्यथा येणाऱ्या समस्यांना आणि येणाऱ्या परिणामांना सामोरे जा. एक स्त्री म्हणून आतापर्यंत तुला फक्त काहीच बोललेलं नाहीये, पण स्त्री जर मर्यादा सोडायला लागली ना, तर प्रभू रामचंद्राला शूर्पणखेचं नाक कापावं लागतं आणि श्रीकृष्णेला पुतणेचा वध करावा लागतो. मग आम्हीही विसरून जाऊ, आमच्यावरती संस्कार आहेत. जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल तिला साडी चोळीनिशी पाठविलं, कधी स्वप्नीना पाप स्पर्शे म्हणाला, महाटा म्हणावे अशा वागायला, हे संस्कार आमच्यावरती आहेत. पण जर ही स्त्री शूरपणाखा आणि पुतण्यासारखी वागायला लागली ना, तिचं कान कापणे आणि तिचा वध करणं ही आमची हिंदू संस्कृती आम्हाला शिकवते. आणि हेच मी तुला आव्हान देतोय. अजूनही तुला सांगतो, अजून संपूर्ण हिंदुस्थानातील प्रत्येक लेखकाला आणि प्रत्येक जी इतिहासाची विकृतीकरण करतात, म्हणजे पिवळ्या पुस्तकावाली असतील आणि बरेच असतील जी इतिहासाचं विकृतीकरण करतात, या प्रत्येकाला आव्हान आहे. संभाजी महाराज आणि शिवछत्रपतींचा अपमान नकोय. अहो ते डॉक्टर अमोल कोल्हे संभाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचावेत म्हणून स्वतःचं घरदार विकून संभाजी महाराजांची मालिका घराघरापर्यंत.